एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून अघोषित काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही या आंदोलनाच्या समर्थनार्थ एसटी सेवा बंद ठेवल्यामुळं आज दिवसभर एसटी स्थानक परिसरात लालपरीच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनामुळं एसटी सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. वेतन वाढ देण्यात यावी यासह अन्य मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं असून यावर राज्य सरकारची काय भूमिका असणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळं प्रवाशांची चांगलीच फजिती होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं आश्र उपसलं होतं. वेतनवाढीसह अन्य न्याय्य मागण्यांना घेऊन याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मागण्यांवर सकारात्मक विचार करून न्याय देण्याचं आश्वासन दिलं गेलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं होतं. यानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार वेतनात वाढ तर केली, पण या वेतनात केवळ 17 ते 25% वाढ झाली. जेव्हा की शासनानं वेतनात 32 ते 48% वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारवर फसवणुकीचा आरोप करत गुरुवारी मध्यरात्रीपासून परत याच मागण्यांना घेऊन आंदोलनास सुरुवात केली. बेसिक वेतनात वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे राज्यभरातील एसटी स्थानकांवर लालपरी उभ्या आहेत. सकाळपासून एकही लालपरी एसटी स्थानकाबाहेर पडली नाही. हे आंदोलन अचानक सुरू झाल्यामुळं सकाळी बस स्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळं सुट्टीवरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसलाय. आज 10वीचा निकाल लागला. या अघोषित आंदोलनामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरात येऊन आपला निकाल पाहता आला नाही. एकूणच यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी यांचं मोठ्या अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे एसटी कर्मचारी आणि परिवहन महामंडळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं हे अघोषित आंदोलन आणखी किती दिवस चालणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याविषयी लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत अनुप भद्रा. हमारे महाराष्ट्र राज्य के राज्य मंत्री अपने राज्य परिवहन मंत्री इन्होंने जो पगारवाड़ी में जो संख्या बताई है, जो पेमेंट का दाम दिया है, वो हमें बिल्कुल मान्य नहीं. पहली बात, उन्होंने सीधे तरीके से ये कहा है हम लोगों से, पूरे महाराष्ट्र के कर्मचारियों से, कि अगर आपको ये पसंद नहीं है जो उन्होंने पेमेंट में जो बढ़ोतरी की है, अगर आपको पसंद नहीं है तो आप सीधे सीधे राजीनामा दे सकते हैं, और राजीनामा देने के बाद में आप हमारे तरफ आइए, हम आपको नौकरी देंगे. ड्राइवर को 20,000 रुपये, कंडक्टर को 19,000 रुपये. ये जो सीधी तरीके से उन्होंने धमकी भरा जो एक पेशकश मैसेज दिया है पूरे कर्मचारी को, ये किसी भी कर्मचारियों को खला नहीं है. ये बहुत ही हमें बुरा लगा है कि आप हमें इस तरह से न्योता दे रहे हैं कि आप राजीनामा दे दीजिए, कि अगर आपको ये पसंद नहीं आ रहा. आज तक किसी भी मंत्री ने, परिवहन मंत्री ने इस तरह की बातें कभी नहीं की. आज हम कई सालों से नौकरी कर रहे हैं, पहली बार हमें ऐसा परिवहन मंत्री मिला है जो डायरेक्ट इस तरह से बात कर रहे हैं कि आपको नौकरी अगर नहीं करनी है तो राजीनामा दे सकते हैं और हमारे पास कॉन्ट्रैक्ट बेसिस में काम कर सकते हैं. दूसरी बात, आज के डेट पे परिवहन मंत्री आज न्यूज चैनल में बात करते हुए उठकर चले गए, इसलिए कि वो कर्मचारियों के ऊपर में जो बातचीत हो रही थी वो बातचीत पूरी तरह से वो कर नहीं पाए. उनके कुछ सवाल जवाब पूछे गए थे जो डेबिट में पूछे गए थे, न्यूज चैनल में, शायद स्टार माजा में पूछा गया था, लेकिन उन्होंने कोई सवाल का जवाब नहीं दिया और बिना जवाब देते हुए वहाँ से उठकर चले गए. ये सबसे बड़ा कारण बनता है कि राज्य परिवहन मंत्री के अंडर में जो काम आता है और प्रशासन के अंडर में जो काम आता है, वो काम को अगर इन्होंने सक्रिय तरह से किया होता तो आज हम यहाँ पे संप नहीं कर रहे होते.